टाटा ग्रुप हा देशातला सगळ्यात मोठ्या आणि विस्तारलेल्या उद्योगांपैकी एक टाटा कुटुंबातल्या अने अनेक पिढ्यांनी या समूहाचं नेतृत्व केलंय ही सूत्र रतन टाटा यांच्या हातात आहे टाटा ग्रुप नेहमीच आत्मनिर्भर भारताचं उदाहरण मानतो म्हणजे आज असं कोणतंच सेक्टर नाहीये जिथे टाटा उतरलं नाहीये बरं इतक्या सगळ्या सेक्टर्स मध्ये काम करतय म्हटल्यावर ग्रुपचं इन्कम सुद्धा भरभक्कम आहे पण तरीही श्रीमंत लोकांच्या यादीत टाटा नेहमीच बॅकफूट राहिलेत या मागचं कारण तर सगळ्यांनाच माहिती आहे म्हणजे असं म्हणतात की टाटा ग्रुप आपल्या इन्कम मधला मोठा भाग हा चॅरिटीसाठी देत असतो त्यामुळेच भरघोस कमाई असून सुद्धा टाटा श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या दहा मध्ये सुद्धा पोहचू शकले नाही याचं उदाहरण आपल्याला कोविड काळात पाहायला मिळालं वाढत्या रुग्णांचा आकडा पाहता जेव्हा रुग्णालयात बेडची कमतरता जाणवत होती त्यावेळी टाटा ग्रुपने आपली कंपनीच दवाखान्यात बदलली होती एवढंच नाही तर बाकीच्या रुग्णालयांमध्ये बेड्स उपलब्ध करण्यापासून ऑक्सिजन पुरवण्यापर्यंत सगळीच मदत टाटा ग्रुपने केली बरं कोरोना काळातच नाही तर या आधीही जेव्हा जेव्हा संकटाच्या काळात देशाला मदतीची गरज भासलीये तेव्हा भा तेव्हा भा टाटा ग्रुप आपल्याला नेहमीच पुढाकार घेताना पाहायला मिळतो एकोणीसशे बेचाळीस सालचा एक किस्सा आहे म्हणजे अगदी स्वातंत्र्य आधीचा देशात स्वातंत्र्य लढ्याचे वारे वाहत होते अनेक दिग्गज मंडळींपासून सर्वसामान्यांपर्यंत तरुणांपासून महिलांपर्यंत सगळ्यांनीच स्वातंत्र्याचं बिगुल फुंकलेलं स्वातंत्र्य मिळवूनच राहू असा विडा जणू काही सगळ्यांनीच उचलला होता याच स्वातंत्र्य लढ्यात टाटा ग्रुपच्या कामगारांनी सुद्धा भाग घेण्याचं ठरवलं कारखान्यातल्या कामगारांनी आपल्या स्वातंत्र्याच्या चळवळीला पाठिंबा आहे हे दाखवण्यासाठी संपावर जायचं ठरवलं आता कामगार संपावर जाणार म्हटल्यावर कुठलाही मालक त्यांना विरोधच करणार कारण संपामुळे अख्खं काम खोळंत आणि मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागतं सध्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर अनेक दिवसांपासून एसटी कामगार संपावर होते कामगारांना योग्य तो पगार मिळावा आणि एसटी महामंडळाचं सरकारमध्ये विलिनीकरण करावं अशा मागण्या कर्मचाऱ्यांनी लावून धरल्या होत्या आता सरकारने त्यातल्या काही मागण्या मान्य केल्या पण विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून दोघांचं काही पटलं नाही त्यामुळे कर्मचारी नाराज असत यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एस टी महामंडळाला मोठा फटका बसला करोडो रुपयांचं नुकसान झालं अनेकांचं निलंबनही झालं हे झालं आताच पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की त्यावेळी कामगारांच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी संपावर जाण्याच्या निर्णयाला जीआरडी आर टाटांचा फुल सपोर्ट होता आणि ते सुद्धा पगारा सपट स्वातंत्र्य लढ्यासाठी कामगारांच्या या संपावेळी एम एन रॉय तिथे होते कामगारांच्या चळवळीचा त्यांचा गाढा अभ्यास होता पण ते सुद्धा त्यावेळी चाट पडले की इथे कामगार संपावर चाललेत आणि मालक त्यांना पगार देऊन खुशाल जा असं सांगतोय पण इथेच आपल्याला जे आर डी टाटा यांचं आपल्या देशाप्रती असलेलं प्रेम आणि कामगारांविषयी त्यांना असलेली काळजी दोन्हीचाही प्रत्यय येतो तर ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग स्टोरीजसाठी बोलविडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका